हे विठू माऊलीच्या भेटीचं प्रेम अतूट ओढ जी आहे, जी आस आहे ती अशीच पुढे पुढे जाताना वाढत जाते. वारी आणि पालख्यांचा प्रवास म्हणजे विठ्ठलाबरोबरचं निसर्गाशी नातं सांगणारा प्रवास. कारण बहुतांश वारकरी हे शेतकरीच असतात, त्यामुळे त्यांची नाळ मातीशी जोडलेली असते. हे लक्षात घेऊनच दौंडच्या शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा उपक्रम राबवलाय. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात या तुळशीच्या बिया आणि तुळशीची जी रोपं आहेत त्यांचं वारकऱ्यांना वाटप करण्यात आलं. तसंच जुन्या वह्यांपासून त्यांनी सुबक डायऱ्या तयार केल्या, त्यांचंही वारीमध्ये वारकऱ्यांना वाटप केलं गेलं. उंडवडीजवळ हा उपक्रम राबवला गेला. कागदासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते, त्यामुळेच पेपर रिसायकल करा असा संदेश देत हा उपक्रम इथं राबवण्यात आला. तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम बारामतीत आहे, तर उद्या बारामतीमधल्या बेलवडीला मेंढ्यांचं रिंगण, जे पहिलं गोल्ड रिंगण आपण पिंपरीमध्ये पाहिलं, आता तुकोबारायांच्या पालखीतलं हे दुसरं गोल्ड रिंगण, पण इथं मेंढ्यांकडून तुकोबारायांना रिंगण घातलं जातं, त्याची देखील सगळी तयारी सुरू झालेली आहे.